नमस्कार प्रेक्षकांनो, माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये काय झाले आहे आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला आजोबा हे चर्चा करत बसलेले असतात आणि ते बोलतात की अरे मिथिला, ही आहे होय तुझी अट। आता मला समजलं तुझी अट काय आहे, तू का रुसून बसली होती। छान अट आहे बर का, सांगितलीस ना नेहा आणि यशला, खूप छान केलंस। तेवढ्यात मिथिला काकू म्हणतात हो आता सांगितलंय मी त्यांना, आणि त्या त्यांच्या वहिनीशी ओळख करून घेतात, त्यांच्या वहिनीला बसायला सांगतात, त्यांचा पाहुणचार करतात। तेवढ्यात नेहा आणि यश तिथे येतात, त्या लगेच मिथिला काकू चेंज होतात। त्या म्हणतात की मी हे चोरोटीची प्रोग्राम जो आहे तो मी करणार नाही, चोरोटी मी भरून घेणार नाही, माझी जी काय अट आहे ती मान्य झाल्याशिवाय। आजोबा म्हणतात काय अट आहे तुझी सुनबाई, सांग तरी एकदा आम्हाला। सिम्मी म्हणते मिथिला अगं काय झालं आहे, तुला काय हवं आहे, कार्यक्रमामध्ये काय कमी पडलं आहे का, तसं असेल तर आम्हाला सांग ना काय अट आहे तुझी। तेवढ्यात विश्वजीत म्हणतो पप्पा तिची काय अट आहे ती तिने फक्त नेहा आणि यशलाच सांगितली आहे, बघा तुम्ही त्या दोघांनाच विचारा आता काय आहे आणि काय नाही ते। तेवढ्यात परी तिथं येते आणि परी म्हणते काय झालं आहे काय झालं आहे। तेवढ्यात मिथिला परीला म्हणतात परीताई इकडे ये, तू काय बोलत होतीस तुझ्या आईच्या चोरोटी बद्दल। तेवढ्यात परी म्हणते हा आई तुझी पण चोरोटी आपण लवकरच करूयात, म्हणजे मी लवकर परीताई होईन आणि त्या बाळाबरोबर खूप खेळीन, मग तुझं पण बाळ येईल ना नवीन, आपण खूप मज्जा करूयात। आणि परीताईच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघून सगळे हसायला लागतात, सगळे खूप खुश होतात परीला बघून। मिथिला म्हणते बघा या छोट्या मुलीचं म्हणणं काय ते तरी तुम्ही दोघे समजून घ्या, हा तुम्हाला काहीच समजत नाहीये। तेवढ्यात आजोबा म्हणतात बघा आता एक काकू आणि एक परी या दोघींचं मन कसं राखायचं हे तुम्ही दोघे जण बघा, सुनबाई सांगता तू काय म्हणतीयस। तेवढ्यात नेहा म्हणते नाही आजोबा मला काही बोलायचं नाहीये। यश पण म्हणतो आजोबा काय लावलंय हे, मला पण याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मी तुम्हाला अगोदर बोललोय ना, सांगितलंय ना सर्व काही। तेवढ्यात आजोबा म्हणतात हे बघा आता ते तुम्ही दोघ जण बघून घ्या काय आहे ते, अरे जाने जा रे कुठेतरी फिरायला, या ना मस्त एन्जॉय करून मज्जा करून। तर तेवढ्यात विचार करते नेहा आणि नेहा म्हणते ओके ठीक आहे आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला, एवढं म्हणते आणि सगळे मग हसायला लागतात आणि मिथिलाही चोरोटी भरून घेण्यासाठी तयार होते। मग पाट वगैरे मांडला जातो, त्याच्यावरती मिथिला बसते आणि सर्वप्रथम नेहा मिथिलाची ओटी भरते, ओटी भरते तिला मिठाई चारते, मिथिलाही खूप खुश असते, तिच्या वहिनी खूप खुश असतात, नेहा खूप खुश असते आणि यश सुद्धा खूप खुश असतो। घरातील सर्व लोक हे खूप खुश असतात, आनंद साजरा करतात। तर दुसऱ्या साईडला परीची इंजेक्शनची वेळ झालेली असते आणि नेहा ही यशला सॉरी म्हणते, सॉरी यश माझ्यामुळे तुला तुझा निर्णय बदलावा लागतोय, अरे पण काय करायचं ह्या घरच्यांचं तर ऐकलं पाहिजे ना आपण। यश म्हणतो इट्स ओके नेहा असू दे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तेवढ्यात आजोबा येतात, आजोबा म्हणतात असं कसं टेन्शनची गरज नाहीये, जास्त त्रास घ्यायची गरज नाहीये, गरज आहे, अरे तुम्हा दोघांना समजतंय का, हा त्या परीची इच्छा कोण पूर्ण करणार आहे तुमच्या दोघांशिवाय, जा ना कुठेतरी बाहेर फिरायला। तसंही लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे फिरायला गेला नाहीत, परीची शाळा होती, परीचं आजारपण होतं, त्यात तुझं काम आहे, त्यात सुनबाईचं घर काम आहे, कधी जाणार तुम्ही दोघे जण फिरायला, आणि ही वेळ जी आयुष्यातली निघून जाते ना ती वेळ पुन्हा कधी येत नाही। यश तुला माहितीसाठी सांगतोय, जा कुठेतरी सुनबाईला घेऊन फिरायला, जा ना 10-15 दिवस फिरायला बाहेर, जा एन्जॉय करून या, मज्जा करून या, तुम्हाला समजत नाही का, जा आपल्या फार्म हाऊसवरच जा 8 दिवस। नेहा म्हणते 8 दिवस आजोबा एवढा दिवस नाही आजोबा, एवढ्या दिवस परीची शाळा बुडणार, परी कशी शाळेमध्ये जाईल। यश पण म्हणतो अहो आजोबा फार्म हाऊस किती लांब आहे, तेवढ्या लांबून परी रोज शाळेत कशी जाणार आणि शाळेतून कशी येणार। तर आजोबा म्हणतात अरे तुम्हाला दोघांना जायला सांगतोय, परी त्यात मध्येच कुठून आली, परीला तुम्ही का घेऊन जाणार आहात, परी इथे राहील आमच्या सोबत। मग तेवढ्यात नेहा म्हणते एकटी परी नाही एकटी राहू शकत आजोबा, तिला माझी सवय झाली आहे ना, आणि त्यात तिच्या वेळा सगळ्या ठरलेल्या आहेत, तिची जेवणाची वेळ, तिची शाळेची वेळ, तिची अभ्यासाची वेळ, तिची इंजेक्शनची वेळ, हे सगळं तिचं ठरलेलं आहे हो आजोबा। आजोबा म्हणतात ते सगळं आम्ही बघू 8 दिवस, समजलं सुनबाई, तुम्ही दोघांनी बिंदास्त जायचं, बघू ना मी इंजेक्शन देतो परीला इंजेक्शन देता येते का, मग बघतो ना मला जमेल इंजेक्शन द्यायला। तर
तेवढ्यात यश म्हणतो आजोबा तुम्हाला जमणार नाही. आजोबा म्हणतात बघू दे इकडे, चल आपण ट्राय करूया, का जमत नाही बघूया. मग आजोबा परीकडे येतात, परी पोयम म्हणत बसलेली असते. तर परीकडे आल्यानंतर आजोबा परीला म्हणतात परीताई आज मी तुम्हाला इंजेक्शन देणार आहे, चालेल ना? परी म्हणते हो चालेल ना आजोबा. आणि परी म्हणते आजोबा तुम्ही का देणार आहात इंजेक्शन, आई का देणार नाही? आणि तुम्हाला देता येईल ना इंजेक्शन? तुम्ही इंजेक्शन मला देताना रडणार तर नाही ना आजोबा? म्हणून आजोबा म्हणतात नाही काय होणार, आणि इंजेक्शन द्यायला ते सुरुवात करतात. परंतु त्यांचा हात खूप तरतर कापतो, त्यांना इंजेक्शन द्यायला जमत नाही. आणि परी सतत डोळे बंद करून म्हणत असते झालं का इंजेक्शन देऊन, झालं का इंजेक्शन देऊन. पण नाही, आजोबा म्हणतात अगं हो ग होतय, थांब ना जरा, हो ग होतय, थांब ना जरा. तर तेवढ्यात यश म्हणतो आजोबा राहू द्या, नाही होणार तुमच्याकडून इंजेक्शन देणं. परीला काय तुम्ही हट्ट करताय, बास करा ना आता. नेहा पण म्हणते आजोबा नाही होणार, मी देते सर का तुम्ही? तेवढ्यात आजोबा म्हणतात का होत नाही, बघतो ना मी एवढे बिझनेस सांभाळतो मी, मग मला एक इंजेक्शन देता येणार नाही, असं कसं होईल? मी आज इंजेक्शन देणारच. आजोबा दोन तीन वेळा ट्राय करतात, पण आजोबांचा हात काय इंजेक्शन द्यायला जमत नाही, किंवा हात इंजेक्शन द्यायला तयार होत नाही. मग आजोबा काय करतात, फॅमिलीतले सर्व मेंबर बोलवून घेतात. मिथिला तिथं येते, सिम्मी येते, आणि सिम्मीचा नवरा म्हणजेच सत्यजित सुद्धा तिथं येतो. मग ते सर्वजण तिथं आल्यानंतर आजोबा त्यांना म्हणतात की तुम्हाला फक्त एकच विचारतोय की तुम्हाला आजपासून परीला इंजेक्शन द्यायचंय, तर तुम्हाला परीला इंजेक्शन देता येईल का? मी तिला म्हणते असं का आजोबा, काय झालं आहे? रोज तर इंजेक्शन तिला नेहा देते ना, काय झालंय नेहा, काय प्रॉब्लेम आहे का? आजोबा म्हणतात जेवढं विचारलंय तेवढंच सांगा मला, तुम्हाला परीला इंजेक्शन देता येईल का? तेवढ्यात मिथिला म्हणते हो मी देते. मग मिथिला सुद्धा इंजेक्शन हातामध्ये घेते आणि इंजेक्शन द्यायला ट्राय करते, पण तिचेही डोळे फिरतात आणि हात थरथर कापतो. मिथिलाला सुद्धा परीला इंजेक्शन द्यायला जमत नाही. त्याच्यानंतर आजोबांना मिथिला म्हणते नाही हो आजोबा, मला नाही येणार तिला इंजेक्शन देताना, कारण नेहाचा हातासारखा हलका हात पाहिजे ना इंजेक्शन देण्यासाठी. तेवढ्यात सिमी म्हणते मी ट्राय करू का, मला येईल, जमेल मला. मग मिथिला म्हणते वहिनी तुम्हाला जमेल का, बघा विचार करून. तर ती म्हणते मला जमेल. ती ज्या वेळेला म्हणते की मला जमेल, त्यावेळेला लगेच विश्वजित म्हणतो की सिम्मी तुला जमेल नाही, मी देतो. लगेच आजोबा मनात विचार करतात की सिम्मीकडून काही चुकू नये म्हणून सत्यजितने आपल्यावरती घेतलं, शहाणा मुलगा आहे माझा, असे ते म्हणतात मनातल्या मनात. आणि सत्यजित येतो आणि परी बरोबर गप्पा मारत मारत इंजेक्शन कधी देऊन होतो हे सुद्धा कळत नाही परीला. तो म्हणतो परीताई तुला माहितीये का कसं असतं ते, इंजेक्शन देताना सुद्धा इंजेक्शनचा जे काय अँगल असेल तो व्यवस्थित पकडावा लागतो, हात नीट पकडावा लागतो आणि इंजेक्शन द्यायचं असतं. परी बरोबर गप्पा मारत मारत इंजेक्शन दिल्याने इंजेक्शन कधी दिलं हे सुद्धा परीला कळत नाही. परी नुसती म्हणते की अहो दिलं का इंजेक्शन, झालं का आजोबा इंजेक्शन देऊन? तर आजोबा म्हणतात 10 मिनिटं झाली तुला इंजेक्शन देऊन, आणि परी खूप खुश असते. आता परी प्रश्न विचारते आजोबांना की आजोबा तुम्ही असं का केलं, आईला इंजेक्शन का नाही देऊ दिलं, तुम्ही सर्वांना इंजेक्शन देण्यासाठी का बोलवलं? तर आजोबा म्हणतात परीताई यश आणि नेहा हे दोघे जण 8-10 दिवसासाठी कोणत्या तरी कामासाठी महत्वाच्या बाहेर जाणार आहेत. सो आम्ही शिकत होतो नेहा नसेल तर तुला इंजेक्शन देता येतंय का आम्हाला, चालेल ना आम्ही इंजेक्शन दिलेलं? परी बोलते चालेल ना आजोबा, का चालणार नाही? आई आणि फ्रेंड तुम्ही दोघे जरी जावा, महत्वाचं काम करून या, काम महत्वाचं आहे ना, काम करून या. आणि हा पण रोज मला तुम्ही रोज फोन करायचा. सिम्मी काकू म्हणते हा ते रोज आपल्याला फोन करतील बेटा, आपण जर त्यांनी फोन केला नाही तर आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू, काहीच टेन्शन नाही. आणि मग परी त्यांना अलाउड करते फिरायला जाण्यासाठी, आणि दोघेही खूप खुश होतात, आजोबाही खूप खुश होतात, सगळी फॅमिली तिथं खूप खुश असते. आणि तेवढ्यातच 13 ऑक्टोबरचा भाग हा संपलेला आहे. सो असेच मराठी सिरियलचे विविध एपिसोड्स पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.